गृहे श्रेष्ठास्तित्युत्पत्यंत हेतवः किंचिचिकर्षवो जाता एतद्दाख्या हिमो गुरु दत्त चरित्र अतिशय सुंदर असं चरित्र आहे। अजूनही गुरु दत्तात्रय तुमच्या आमच्या मध्येच आहे। दत्तात्रयांचं कार्य अखंडरित्या चालू आहे। काशीला जावं, मन कर्णिकेचं स्नान करावं, पांचाळेश्वराला गंध लावावा, करवीरपुरामध्ये जाऊन भिक्षा मागावी आणि माहूरगडावरती जाऊन शांत झोप घ्यावी। अजूनही दत्तात्रय तुमच्या आमच्या मध्येच आहे आणि भगवंताचा दत्त अवतार कसा झाला? तर अत्रेर गृहे श्रेष्ठास्तित्युत्पत्यंत हेतवः किंचिचि कर्षवो जाता एतद्दाख्या हिमो गुरु। अत्री ऋषी आणि त्या अत्री ऋषीला तसं नाव अत्रेय असं नाव आहे, पण आपण अत्री म्हणतो। आणि त्याच अत्री ऋषीला अनसुया नावाची धर्मपत्नी प्राप्त झालेली। तिचं नावच अनसुया, अनसुया, अनुसया नाही, अनसुया। अन म्हणजे ज्या ठिकाणी ताठा नाही, ज्या ठिकाणी अभिमान नाही, गर्व नाही, नेहमी नम्रता आहे, ती अन। मग पुढचे शब्द सुया, अनसुया। अणु म्हणजे ताठा, अणु म्हणजे गर्व, अणु म्हणजे अभिमान। पण जिथे ताठा नाही, गर्व नाही, अभिमान नाही, नम्रता आहे, पतिव्रतेची शिरोमणी आहे, ती अनसुया माता आहे। राम अवतारामध्ये वनवास भोगत असताना सीतेनं यांच्या घरी यावं आणि यांच्या घरी येऊन सीतेनं अनसुया मातेला प्रश्न विचारावा, मला पतिव्रतेचे लक्षण सांगा म्हणून। सीता सुद्धा पतिव्रतेची शिरोमणी, अनसुया माता सुद्धा। यातून आपल्याला शिकायला असं मिळतं भाविकांनो, जो माणूस विद्वान आहे, एखाद्या माणसाकडे विद्वत्ता भरपूर आहे पण नम्रता नसेल, तर तुमच्या विद्येला शून्य मार्क आहे, किंमत अतिशय शून्य आहे। विद्वत्ता नक्की असावी। माणूस कशाने शोभतो? विद्येनं शोभतो। विद्या विनयेनं शोभते आणि त्याच्यासोबत विनय म्हणजे नम्रता, मग शोभतो असतो माणूस। यांच्याच पोटी भगवंताचा दत्त अवतार झालेला होता। तो दत्त अवतार मला सांगायचा आहे। अत्री ऋषी अनसुया माता दोघांचा जोडा लाखामध्ये एक होता। दोघही जण दिसायला फार सुंदर होते। ब्रह्मदेवानं संसारामध्ये अशी गाठ निर्माण केलेली आहे, बायको सुंदर, नवरा कुरु, नवरा सुंदर, बायको कुरु। या दोघांपैकी एखादा सुंदर, एखादा कुरु, दोघ जण जर सुंदर असतील तर संततीच नाही। म्हणजे संसारामध्ये काही ना काहीतरी संकट मात्र असतंच। पा, संसार हे दुःख मूळ म्हटलंच आहे ना, संसार दुःख मूळ चौकडे। दुःखाचा जन्म कुठून असेल तर तो संसारामधून आहे। या दुःखाला, संकटांना तोंड देण्याची तयारी असेल तरच लग्न करावं।
भांड्याला भांड लागतच असतं. संसार म्हटल्यानंतर संकट येतच असतात. कुठे म्हणून संकट नाही आलं? देवावर सुद्धा संकट आले असं काही नाही. भगवंताला सुद्धा रात्री अवतार कार्य करावा लागला. भगवंताला सुद्धा संसार म्हटल्यानंतर काही ना काहीतरी संकट येत असतात. आणि संसार म्हटल्यानंतर भांड्याला भांडण, नवरा बायकोचे सुद्धा भांडण होत असतात. एक व्यक्ती मला म्हणाला, महाराज आजपर्यंत माझं आणि माझ्या धर्मपत्नीचं भांडण नाही झालं आणि आमच्या संसाराला 40 वर्ष झालीत. म्हणलं, काका एखादी ओळी असेल तर द्या तरी. म्हटलं, आमच्या घरामध्ये नेहमी वाद होत असतात. गोळी नाहीये. म्हणलं, तोडगा सांगा एखादा कुठला असेल तर. तोडगा पण नाही. म्हणलं, काय असेल ते सांगा उपाय. दोघांचे भांडण नाही झाले. म्हणे, त्याचं कारण असं आहे म्हणे महाराज, मी आहे बहिरा, ती आहे मुकी. आता हा बहिरा ती मुकी कशाला भांडण होती त्यांचे? भांडायचं असेल तर पेले फेकूनच. दोघेही जण सुंदर होते, अत्री अनसुया, पण फार दुःख असं होतं, ना पुत्र ना पिवा पुत्री, मुलगा नाही मुलगी नाही, संततीच नाही. फार मोठं दुःख होतं. एवढं दुःख असून सुद्धा अनसुया माता अत्री ऋषी तपश्चर्येवरून घरी आले की अनसुयेनं दारामध्ये जावं, नवऱ्याच्या हातातला कमंडलू घ्यावा आणि नवऱ्याचं स्वागत अनसुया मातेनं दारामध्ये कसं करावं. प्रसन्न वदनम ध्यायेत, या पतिराज स्वागत आहे तुमचं, या पतिराज प्रसन्न चित्तानं नवऱ्याचं स्वागत करावं. धर्मपत्नीनं प्रसन्न चित्तानं नवऱ्याचं दारामध्ये जर स्वागत केलं ना बाहेरून आल्यानंतर, ऑफिसवरून आल्यानंतर, तर नवऱ्याचा अर्धा थकवा दूर होत असतो. म्हणून प्रसन्न चित्तानं नवऱ्याचं स्वागत करावं आणि झालंच पाहिजे. तुम्ही म्हणताल, महाराज उद्यापासून ऑफिसवरून घरी आले की हा हा नेही ज्यावे सर्वी नवरा म्हणल काग, त्या नवीन महाराजांचं भागवत ऐकायला लागल्यापासून वेड्यासारखंच करायला लागलीस तू. असताल तुम्ही उद्धार आमचा, तसं महाराज लोकांचा उद्धारच आहे. नवऱ्याचं स्वागत प्रसन्न वदनम ध्यायेत. एक दिवस अनसुया माता आपल्या घरात कोपऱ्यामध्ये रडत बसलेली. अत्री ऋषी घरी आले आणि पाहताय तर काय, जी अनसुया दररोज माझं स्वागत करते आज नाही आली स्वागताला. का नाही आली स्वागताला? घरामध्ये आले अत्री ऋषी, घरामध्ये शोध घेऊ लागले, आवाज देऊ लागले, अनसुये हे अनसुये. अनसुया एका कोपऱ्यामध्ये रडत बसलेली होती. का रडत होती? तर संतती नव्हती त्यामुळे. अत्री ऋषीनं पाहिलं, रडायला लागली. अनसुये भरल्या घरात धर्मपत्नीनं कधी रडू नये. भरल्या घरात धर्मपत्नी जर रडत असेल तर त्या घरात सुख लाभत नाही. ज्या घरामध्ये लक्ष्मी नाराज असेल धर्मपत्नी, त्या घरातही कधीही सुख मिळत नसतं. आणि महिला मंडळांनी नाराज कशामुळे राहायचं? काय झालं ग तुला रडायला? अनसुयेनं डोळे पुसले, नवऱ्याला बोलायला लागली, पतिराज तुमच्या संसारामध्ये सगळं सुख आहे, काहीच दुःख नाही आहे, पण तरी सुद्धा डोळ्यात पाणी. हो पतिराज, त्याचं कारण आहे. काय कारण आहे मला सांग, दुःख मला सांग ना. बरेच वर्षापासून संतती नाहीये पतिराज आपल्याला, तेच दुःख काळजाला भिडत आहे, त्यामुळे मी खचून गेलेले आहे. सगळे लोक माझ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतात संतती नाही म्हणून. एवढंच दुःख आहे, बाकी आपल्या संसारामध्ये कोणतंच दुःख नाही. शब्द ऐकले, अत्री ऋषींना समजलं की बरेच वर्षापासून संतती नाहीये, माझंच चुकलंय. जोपर्यंत संतती होत नाही तोपर्यंत नवऱ्यावरती कर्ज असतं. मुलगा किंवा मुलगी, मुलगी सुद्धा चालते, मुलगाच हो असं काही नाही आहे, मुलगी पण चालते. मुलापेक्षा मुलगी बरी, दिवा लावते दोन्ही घरी, मुलगी पण चालते.
अत्री ऋषी अरण्यामध्ये आले. मनामध्ये फक्त एकच विचार होता की संसारामध्ये सगळं काही सुख दिलेलं आहे, भगवंताने फक्त संततीच नाही मला दिली, म्हणून आज अत्री ऋषी अरण्यामध्ये येऊन तपश्चर्या करायला लागली. मंत्र कोणता होता? हाच. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुलांद्री पर्वतावरती ओम नमो भगवते वासुदेवाय. अत्री ऋषीने किती दिवस तप केलेलं? तर 1000 वर्षापर्यंत तपश्चर्या केलेली. वैकुंठामध्ये भगवंताने हा प्रसंग पाहिला. वैकुंठामधून भगवंताला धास्ती बसली. भगवंत निघाले, ब्रह्मदेवाकडे आले. चला ना ब्रह्मदेवा माझ्यासोबत चला. आले महादेवाकडे, चला महादेवा माझ्यासोबत. 3 देव निघाले आणि 3 देवांनी कुलांद्री पर्वतावरती अत्री ऋषींचं तप पाहिलं. भगवंताला मोठा आनंद वाटला. पा भक्तांनी जर भक्ती केली तर देवाला जास्त आनंद वाटत असतो आणि देव भक्तांच्याच पाठीशी असतो, अभक्तांच्या नव्हे. तपश्चर्या पाहून आनंद वाटला, आवाज दिला, अत्रे मागा ना, काय पाहिजे तुम्हाला? डोळे उघडले अत्री ऋषी ना आणि पाहताय तर काय, तर समोर 3 देव दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले. ब्रह्मा
ऋषींनी तीन देवांना नमस्कार केला. भगवंत म्हणतात मागानात्रे, काय पाहिजे नारायणा, मी फक्त तुम्हालाच आवाज दिला होता, या दोन देवांना मी आवाजही दिला नव्हता, ब्रह्मदेव आणि महादेव या दोन देवांना. हे दोन देव तांब्या परती घेऊन कुठे निघाले? महापंगत सातवे दिवशी भगवंत म्हणतात आत्रे, असं बोलून तुम्ही आमचा अपमान केला, पण आम्ही तुमच्या तपश्चर्येकडे पाहून प्रसन्न आहोत, मागा तुम्हाला काय पाहिजे. आत्री ऋषीनं तीन देवांकडे पाहिलं आणि आशीर्वाद कुठला मागितला? भाग्यानं जर देव प्रसन्न झाला तर देवाला काय मागावं हे समजलं पाहिजे. आत्री ऋषीनं काय मागितलं? तुम्ही तिघांनी माझ्या घरामध्ये अवतार कार्य केला पाहिजे. चिंता लागली भगवंताला, यांच्या घरात जर अवतार कार्य केला तर त्रिभुवनाचं कार्य कोण पाहणार. भगवंतानी शब्दाची खिळी केली, अत्रे आम्ही तिघ फक्त तुमच्या घरात जन्म घेऊ, अवतार कार्य करू, पण तुमच्या घरात राहणार नाही, लगेच निघून जाऊ आम्ही. मी मुलगा मागून घेत आहे कशासाठी? त्या मुलानं माझा सांभाळ करावा त्यासाठी. अवतार कार्य झाल्यानंतर तुम्ही जाणार घरातून? अजून तप करेल, आज आशीर्वाद मागेल. ब्रह्मदेव म्हणतात आत्रे शांत व्हा, मी तुम्हाला आशीर्वाद देतो, माझ्या आशीर्वादामुळे तुम्हाला चंद्र नावाचा मुलगा जन्माला येईल. महादेव म्हणतात मी तुम्हाला आशीर्वाद देतो, माझ्या अंशापासून तुम्हाला एक मुलगा जन्माला येईल, त्यांचं नाव दुर्वास. भगवंतानी आशीर्वाद दिला, अवश्य आम्ही तिघ जण दत्त अवतार करू. तीन मुलं आहेत, दत्तम दुर्वासस सोम, दुर्वास आणि सोम म्हणजे चंद्र, हे तीन मुलं. आपल्याला दत्त अवतार पाहायचा आहे. देवांनी आशीर्वाद दिला, देव निघून गेले, आत्री ऋषी घरी आले, अनस्वय सुभ संसार करू लागले. भाग्य त्या अनस्वयेचं, आत्री ऋषीपासून गर्भ राहिला, मासाठाही गर्भ वाढू लागला, अनस्वयेच्या पोटी मुलगा जन्माला आला, त्या मुलाचं नाव आहे चंद्र. गोंडस बाळ होत, पुष्ट ते दंड, भारदार ती छाती, धनुषाकृत्या ते भोया. पाळण्यामध्ये टाकलं त्याला, अनस्वया पाळणा म्हणायला लागली. कले कलेने चंद्र वाढतो, शिमना नंदागरी. जुन्या काळचे पाळणे असे असे म्हणायचे. पाजळल्या त्या गोपी गवळणी, अनसुयेच्या मंदिरी. किंवा यशोदेच्या मंदिरी, बाळा निज निज रे लढीवाळा. जुन्या काळचे पाळणे ऐकण्यासारखे. आजकालचे पाळणे, पहिल्या दिवशी जन्मले बाळ, आई बापाला झाला हा काळ. जागोजागी तुम्ही बघा, मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, गडगंज संपत्ती आहे, पण आई वडील कुठे आहेत? मातोश्री वृद्धाश्रमामध्ये. कधी कधी दुःख वाटतो, त्या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये मी कथा करून आलोय. ते म्हातारे आजोबा, म्हातारे आजी इतक्या रडतात, इतक्या रडतात. 7 दिवस माझी कथा झाली त्या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये. 7व्या दिवशी सगळेजण आले, आजोबा आजी येऊन मला बोलायचे, महाराज किती छान वाटलं, फारच छान वाटलं, मन आमचं कसं रमलं या कथेमध्ये, नाही तर आम्ही बेचैन झालेलो. तिथले सगळे सांगायचे, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, पण आम्हाला मातोश्री वृद्धाश्रमामध्ये ठेवले. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला की नाही, त्यांची सेवा करणं आपला धर्म आहे. किती कष्ट केले, किती कष्ट घेतले आपल्याला मोठं करण्यासाठी. जवळ पैसा नसायचा, पण शिक्षण देण्यासाठी, फीज भरण्यासाठी किती काळजी असायची. पोटाला चिमटा देऊन शिक्षण दिले, इंजिनियर म्हणून तर झालात, आणि चक्क पैकी आई वडिलाला बाजूला ठेवायचं. जुन्या काळचे पाळणे, बाळा निज
निज निज रे लडीवाळा. लेकराला पाळण्यात टाकलं आणि सूर्या चंद्राला पाळणा म्हणायला लागली. आणि तितक्यात बरेच दिवसानंतर वैकुंठामध्ये लक्ष्मीला करमत नव्हतं. लक्ष्मीनं पार्वतीला आपल्या घरी बोलावलं, सावित्रीला सुद्धा वैकुंठामध्ये बोलावलं. या तीन राण्या वैकुंठामध्ये सारीपाठ खेळायला लागल्या आणि सारीपाठ खेळत असताना लक्ष्मीनं प्रश्न विचारला, पार्वती सावित्री आपल्या तिघींनी एवढी सुंदर आहे का या तीन लोकात कोणी? पार्वती म्हणते, खरं सांगू लक्ष्मीबाई, आपण सुंदरच आहोत, देवांच्या बायका आहोत. तिघींना गर्व झाला, या तिघीजणी गर्व करू लागल्या. आणि तितक्यात या तिघींच्या कानावर वैकुंठामध्ये हा गोड आवाज आला, नारायण फिरतात ना नारदा, सांगा बरं आमच्या तिघींनी एवढी सुंदर आणि पतिव्रता तीन लोकात कुठं पाहिली आहे का तुम्ही? नारदाने तिघींकडे बारकाईनं पाहिलं, गर्व झालेला होता. नारद म्हणतात, लक्ष्मीबाई, पार्वतीबाई, सावित्रीबाई, आताच एक मृत्यू लोकातून पाहून आलो पतिव्रता. लक्ष्मी हसली, नारदा काय म्हणायला लागला, मृत्यू लोकात कुठं पतिव्रता असते का? एवढी पतिव्रता आहे लक्ष्मीबाई ती, तिनं जमिनीवर पाऊल ठेवला तर जमीन मृदू होते, मऊ होते. उन्हामध्ये जर ती आली तर सूर्य आग ओकत नाही. माझ्या उन्हाचा चटका जर तिला लागला तर ती मला शाप देईल म्हणून. आणि सगळ्या देवांना ही गोष्ट माहिती आहे, तुमच्या नवऱ्यांना सुद्धा ही गोष्ट माहिती आहे. सगळे देव तिच्या घरी पाणी भरतात. मला असं वाटतं तुमचे नवरे तुम्हाला काही सांगत नाहीत वाटतं, काही गरज. त्याला म्हणतात कळ लाव्या नार, पण कळ लाव्या नाही, खरा शब्द कळकळीचे. दत्त अवतार घेणार असं वचन दिलं होतं, विसरले होते आणि आठवण करून देण्यासाठी ते आले होते. कळकळीचे कळ लावणं आपलंय, बसल्या बसल्या आपण कळ लावतो. शेजारणीच्या गळ्याकडे पाहायचं आणि तिला म्हणायचं, का ग सातवा वेतन लागलाय नवऱ्याला, अजून काही काळं पिवळं काही दिसणार तुझ्या गळ्यामध्ये, पिवळे धमक दिसायला पाहिजे, तुझं दे ना काढून. नारद हे कळकळीचे आहेत.
लक्ष्मी म्हणते खरंच सांगा नारदाची पतिव्रता आहे का हो? नारद म्हणतात ती एवढी पतिव्रता आहे तुमच्या तिघींच्या पायातल्या पुतळ्या तिच्या जर पायामध्ये घातल्या तर तिच्या नखाची सर तुमच्या तिघींना येणार नाही. काय आमच्या पुतळ्या तिच्या पायात आणि तिच्या नखाची सर आमच्या तिघींना? खरं सांगा नारदाची पतिव्रता आहे का? नारद म्हणतात नवरे येतील, नवऱ्यांना विचारा, लावली कळ. नारद निघून गेले नारायण. बरोबर 12 वाजता, दुपारी 12 वाजता महादेव आले कैलास पर्वतावरती. महादेवाने पाहिलं पार्वती झोपलेलीच आहे, स्वयंपाकच केलेला नाही. महादेव आवाज देऊ लागले, पार्वती पार्वती तुलाच बोलतोय. हे पार्वती 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 उठच ना, कशामुळे? राग आला होता, स्वयंपाक नाही केला पार्वती, तू भूक लागली तरी उठ ना. महादेव संतापले, तुला काय वाटलं पार्वती, तू स्वयंपाक केला नाही घरात, उपाशी राहील का? आज मी माझ्या मित्राकडे जेवायला जाणार, ब्रह्मदेवाकडे. पार्वती खुदकून असली पांघरुणात, कुठेही जा आज काही नाही भेटायचं तुम्हाला. निघाले महादेव ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेवाच्या घरी हेच चालू होत. सावित्री झोपलेली होती. हे सावित्री सावित्री, ब्रह्मदेवाने पाहिलं महादेव आलेत घरी, पटकन बाहेर आले ब्रह्मदेव बैठकीत. कस काय महादेवा, मी तुझ्या घरी जेवण करण्यासाठी आलोय, मला जेवायला वाढा. ब्रह्मदेव म्हणतात वाढला असतो महादेवा, पण सध्या आमच्या हिचं दुखायला लागले, धर्मपत्नीचं. आमच्याच घरात काही नाहीये, आमच्याच पोटाचा प्रश्न आहे. आपण दोघ जण मिळून वैकुंठात जाऊ. निघाले दोघ जण महादेव ब्रह्मदेव आणि याच वैकुंठामध्ये या पिक्चरचा डबल रोल चालू होता. भगवान विष्णू आवाज देत होते, लक्ष्मी उठ लक्ष्मी. लक्ष्मी काही उठायलाच तयार नाही. भगवंतानी सहज पाहिलं बैठकीमध्ये, ब्रह्मदेव महादेव येत होते, पटकन आले वैकुंठांनो, नायक समोर आले बैठकीमध्ये. कस काय महादेवा आणि ब्रह्मदेवा, तुम्ही दोघही जण एकदम माझ्याकडे कस काय? महादेव म्हणतात आम्ही दोघही जण तुमच्याकडे जेवण करण्यासाठी आले, वाढा जेवायला. भगवान विष्णू म्हणतात महादेवा तुमची शिवरात्र माझ्या एकादशीच्या घरात घुसली काय? आज आमचाच काही बंदोबस्त नाहीये, आमच्या धर्मपत्नीचं दुखायला लागलंय, तिचं दुखायला लागलंय. खोटं बोलू नका नारायणा, जीव घालायचं नसेल तर तसं बोला, खोटं बोलू नका. माझ्यावर विश्वास नाही का महादेवा? आतमध्ये जाऊन बघा. महादेव आतमध्ये गेले, लक्ष्मी मंचकावर झोपलेली होती पलंगावरती. महादेव म्हणतात लक्ष्मीबाई दुखायला लागले म्हणे तुमचं काय झालं, चिकन गुनिया झाला का माकड गुनिया झाला? लक्ष्मी संतापली, महादेवा दोघा नवरा बायकोच्या भांडणात पडू नका, सरका बाजूला. महादेव दोन हात पाठीमागे आणि तीन देवांच्या चर्चा चालू झाल्या बैठकीमध्ये. भगवान विष्णू म्हणतात महादेवा तुमच्याकडे किती वाजल्यापासून चालू आहे असं? म्हणे 3:15 वाजल्यापासून. आणि तुमच्याकडे ब्रह्मदेवा? म्हणे 3:30. आमच्याकडे तर आतापासूनच चालू झाले. भगवान विष्णू म्हणतात का हो ब्रह्मदेवा, इथं लंगोट्या नारद तर आलं नसेल ना, त्या नारदानी काही कळ लावली नसेल ना? एकतर तो त्याचाही संसार झाला नाही ना, आपल्याला सुखाना करू दे. भगवान विष्णू संतापले. तितक्यात प्रकार असा झाला की तिघींना बोलवण्यात आलं आणि तिघींना विचारण्यात आलं तुमच्या तिघींना रुसायला काय झालं. तीन राण्यांनी तोंडातून हा शब्द काढला, इथं नारद आले होते, देवाचे 10 गेले, 5च राहिले. काय 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 सांगितलं, काय सांगितलं नारदाने? एक गोष्ट आम्हाला सांगितली, एक पतिव्रता मृत्यूलोकामध्ये आहे म्हणून, ते खरं आहे का? देव म्हणतात खरं आहे राणे हो. काय म्हणणं आहे तुमचं? आमचं एक म्हणणं आहे, जोपर्यंत तुम्ही तिघ जण मृत्यूलोकामध्ये जाऊन त्या पतिव्रतेचं पातिव्रत्य हरण करणार नाही तोपर्यंत घरामध्ये तुम्हाला जेवायलाच मिळणार नाही. चूलबंध आंदोलन. बायकांनी सांगितलं आणि आत्ता शीख देव निघाले.